विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मवया सोडण्याची धमकी दिली होती अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल झाले होते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीने महाविकास आघाडीची राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्यानं आरामात विजयी झाल्याचं दिसत असलं तरी मतदानाच्या दिवसांपूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरंच राजकीय नाट्य रंगलं अशी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. जर विधान परिषदेमध्ये जर काही घोडेबाजार झालाच असेल, ट्रक ट्रक भरून आणखीन काय ट्रेन भरून जरी पैसे गेले असतील तर ह्याला कारणीभूत फक्त संजय राऊत आणि त्या उबाठा गट आहे. आम्ही सर्वांना सांगत होतो की ही निवडणूक बिनविरोध घ्या. 11 सदस्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर कुठे घोडेबाजाराचा प्रश्न नव्हता, कुणालाही घोडेबाजार करायची गरज पडली नसते. परंतु जयंत पाटलाला पाडण्याचा विडा यांनी उचलला होता. महाविकास आघाडीमधल्या उठाबा गटाला जयंत पाटलाचा पराभव पाहिजे होता म्हणून त्यांनी 12वा उमेदवार त्यांनी उभा केला. 31 ऑगस्टपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा विषय मार्गी लावण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांनी न्यूज 18 लोकमतसोबत बोलताना ही माहिती दिली. दरम्यान कोर्टात सुरू असलेल्या बाबींवर कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्या पराभवासाठी काँग्रेसची फुटलेली मतं कारणीभूत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच दिले होते. मात्र आता प्रत्यक्ष कारवाई होणार असल्याची माहिती मिळते. काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली तरी त्यापैकी 4 जण हे दुसऱ्या पक्षाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांवर पक्ष कारवाई करेल असं दिसून येत आहे. प्रत्येक निवडणुकीत हे घटनाबाह्य सरकार, कधी मतदारांना आमिष दाखवा, कधी आमदारांना आमिष दाखवा, आणि ह्याला जबाबदार या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या देशाची न्याय व्यवस्था आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आज सुद्धा 14 जुलैला सुनावणी होणार होती, ती 14 ऑगस्टला पूर्ण. यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळतं. महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत. मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही हे आपल्या न्यायव्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे. काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे, पण आम्ही स्वतः आमच्या साधारण 40 आमदारांच्या विरुद्ध, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या 40 आमदारांच्या विरुद्ध, बरं का, की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे. घटनेतल्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला, आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत. पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. पूजा खेडकर यांनी पुण्याच्या औंध शासकीय रुग्णालयातही दिव्यांग सर्टिफिकेट मिळवण्याकरता अर्ज केला होता अशी माहिती मिळते. मात्र तपासणीअंती औंध रुग्णालयानं पूजा खेडकर यांचा अर्ज फेटाळत दिव्यांग सर्टिफिकेट नाकारल्याचं समोर आलंय. आरटीआई कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. एका स्थानिक शेतकऱ्याला धमकावल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याबद्दल आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नियमानुसार मला बोलण्याची परवानगी नाही, तर मी याबद्दल काहीही भाष्य करू शकत नाही. जे काही असेल ते मी समितीला सांगेन असं पूजा खेडकर म्हणाल्या.
मैंने आपको पहले भी बोला है इस विषय में मैं कोई भी कमेंट नहीं कर सकती. नो नो बट इट इज रिलेटेड टू माई थिंग सो आई कैन नॉट टॉक अबाउट इट. दैट इज द रीजन. पुलिस इज लुकिंग आफ्टर देम बट दे आर अब्सकॉन्डिंग. नो दैट्स व्हाट आई एम टेलिंग यू रिलेटेड टू दिस होल इशू. आई कैन नॉट से एनीथिंग बिकॉज द रूल्स डू नॉट परमिट मी टू से. वही मैं आपको बोल रही हूँ कि इस विषय में मैं मीडिया के साथ कुछ शेयर नहीं कर सकती. जो भी होगा मैं कमेटी के सामने ये करूँगी. आप जो भी कहेंगे मैं वही आपको फिर से कह रही हूँ कि इस इशू में मैं अभी कमेंट नहीं कर सकती. द सिविल सर्विस रूल्स डू नॉट परमिट मी. खेडकर कुटुंबियांच्या दादागिरी विरोधात पीडित कुटुंबीय आक्रमक झालंय. बिब्वेवाडीत पासलकर कुटुंबियांनी आंदोलन केलंय. मनोरमा खेडकरांनी पिस्तूल दाखवून जमिनीवर ताबा मिळवला होता. आंदोलकांनी भीक मांगू आंदोलन केलं. MBBS केलेल्या मुलीनी तिची डिग्री डॉक्टरची असताना 2019 अंधत्वाचं 40% सर्टिफिकेट घेतलंय. 2021 मानसिक अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतलं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मेडिकलचं जे सर्टिफिकेट आहे ती डिग्री परत करणं कर्मप्राप्त होतं. त्यामुळे हा सगळा प्रकार गोलमाल असून याचे मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या लोकांचे हात अडकलेले आहेत. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. नगरमधलं जे काही सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यानंतर पाथर्डीचं प्रांत ऑफिस आहे यांची सुद्धा इन्क्वायरी याच्यामध्ये झाली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी स्थानिक जे लोक आहेत पासलकर कुटुंबियांच्या परिसरातली या सर्वांच्या वतीने पुणेकर नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो. जे आम्ही सगळे पुरावे सबमिट केलेले आहेत आमचे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आमचं काही खोटं नाही आहे आणि शासन आमची दखल घेत नाही आहे आणि आमचं प्रशासन आणि ह्याच्यावरती आम्हाला हे म्हणायचं तुम्ही पूर्णपणे आम्हाला अजूनही आमच्याकडे सगळे पेपर असताना जर तुम्ही आम्हाला दखल घेत नसाल आमच्याकडे पुरावे असताना जर तुम्ही दखल घेत नसाल आजही आमच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून जर हे करणार असाल तर मग हे सगळं चुकीचं आहे. हे गरिबांच्या बाजूने सामान्य शेतकऱ्याच्या बाजूने शासन आहे का नाही. आपण प्रतिक्रिया बघत होतो खेडकर कुटुंबियांसंदर्भातल्या. पुढे जाऊया. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिलं होतं. त्यानंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे जी हैं इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है. तो आज हम यहाँ पर उनके अनुरोध पर आए. उन्होंने स्वागत किया